वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी बोरिवली साखरपाया ST बसने महाडपर्यंत प्रवास करणार आहे. तुम्ही पण येताय ना माझ्याबरोबर प्रवासातील गमती जमती पाहायला आणि ऐकायला? चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. ड्रायव्हर दादांच्या बाजूला अगोदरच फ्रंट कॅबिन सीटवर एक गृहस्थ बसले होते, त्यामुळे सध्या मला कंडक्टर दादांच्या बाजूची सीट मिळाली आहे. देवाच्या कृपेने पुढे मला कॅबिन सीट मिळाली तर आपला व्हिडिओ आणखी सुंदर होईल. समोर फ्लायओव्हर ब्रिजवरून घाटकोपरकडे जाणारी मेट्रो ट्रेन दिसत आहे आणि आपण सध्या अंधेरी ब्रिज पूर्व येथे आहोत. आपण सध्या ज्या रस्त्यावरून चाललो आहोत तो मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि त्याच्या डावीकडे समांतर मेट्रो लाईन 7 आहे. समोर विलेपार्ले सांताक्रूज येथील एअरपोर्टचा कंट्रोल टॉवर दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ डावीकडे दिसत आहे. हे आहेत बोरिवली. सकाळचे 9 वाजले आहेत आणि सूर्याच्या डावीकडून येणाऱ्या तिरप्या किरणांची उष्णता खूप वाढली आहे आणि त्यामुळे डावीकडून व समोरून येणारे कडक ऊन सहन न झाल्यामुळे पुढे बसलेले गृहस्थ मागे आले आहेत. आणि त्यामुळे मला पुढे कॅबिन सीटवर जागा मिळाली आहे. आत्ता आपला आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होणार यात शंका नाही. तुम्हा सर्वांना विनंती आहे, या प्रवासात शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा आणि स्वतः प्रवास केल्याचा आनंद घ्या.
हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कलानगर सिग्नल आहे. मित्रांनो, 5-6 पॅसेंजर वगळता आपली संपूर्ण गाडी रिकामीच आहे. ही सायन धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. हे सायन सर्कल आहे. आता आपण कुर्ला नेहरू नगर बस स्थानकात प्रवेश करत आहोत. हे कुर्ला नेहरू नगर बस स्थानक आहे. आत्ता आपली गाडी अण्णाभाऊ साठे फ्लायओव्हर ब्रिजवरून चेंबूर मैत्री पार्ककडे निघाली आहे. समोर पहा, वरच्या पुलावरून मोनोरेल जात आहे.
हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मैत्री पार्क चेंबूर येथील बसस्थानक आहे. हा चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. आत्ता आपली गाडी वाशी ब्रिज म्हणजेच जुना सायन खाडी पुलावर प्रवेश करत आहे. If you wish, please like, subscribe, share and comment on my video. समोर वाशी टोल नाका आहे. हा नेरूळचा LP सिग्नल आहे. मित्रांनो, व्हिडिओ घेण्याच्या नादात
तुम्हाला पुस्ता पार्क ते महाड तिकीट दर सांगायचं राहूनच गेलं. मालाड पूर्व पुस्ता पार्क ते महाड साधी गाडी तिकीट दर 280 रुपये आहे. समोर CBD बेलापूर येथील बौद्ध धर्मियांचं उपासनास्थळ दिसत आहे. वर पहा, ब्रिजवर नुकतीच सुरू झालेली बेलापूर पेंढर मेट्रो ट्रेन दिसत आहे. हे कळंबोली जंक्शन आहे. आत्ता आपण रायगड जिल्ह्यातील पनवेल बस स्थानकात प्रवेश करत आहोत. ही आहे आपली बोरिवली महाड देवरुख साखरपा बस.
पनवेलवरून आपली बस आता कोकणच्या दिशेने निघाली आहे. पुढे येणारं क्षेत्र कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ मोठा असेल परंतु बोरिवली ते महाड 6 तासांचं चित्रण 15 मिनिटात दाखवणं मला शक्य नाही.
हे पहा आपल्या बोरिवली साखरपा बसचे चालक आणि वाहक दादा ड्युटी करता करता प्रवासाचा आनंद घेत आहे. त्यांच्याकरता एक लाईक नक्की करा मित्रांनो. आपण पेनच्या पुढे आलो आहोत आणि आपली गाडी दुपारच्या जेवणाकरता बाजूच्या हॉटेलमध्ये थांबत आहे. या हॉटेलचे नाव हॉटेल मिलन पॅलेस असे आहे. इथे आपली बस 10 मिनिट दुपारच्या जेवणाकरता थांबणार आहे. मित्रांनो, आता आपण रामवाडी बस स्थानकात प्रवेश करत आहोत.
मित्रांनो, आपण नॅशनल हायवे क्रमांक 66 प्रवास करत आहोत, परंतु याला राष्ट्रीय महामार्ग का म्हणावं असा मला प्रश्न पडतो, कारण 13 वर्ष पूर्ण होऊनही हा मुंबई गोवा महामार्ग अजूनपर्यंत पूर्णत्वास गेला नाही. या मार्गावर महाराष्ट्र सरकारमधील बांधकाम मंत्री आणि इतर उच्च अधिकारी यांनी पावसाळ्यात प्रवास करायला हवा, तेव्हाच त्यांना प्रवाशांचं आणि वाहन चालकांचं दुःख कळेल. समोर कोकणातून आलेली आणि मुंबईकडे जाणारी कोकण रेल्वे दिसत आहे. डावीकडे पाली खोपोलीकडे जाणारा वाकण फाटा आहे. वडखळ
नागोठणेपासून कोलाडपर्यंतचा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. डाव्या बाजूला दिसते ती कुंडलिका नदी आहे. हा कोलाड फाटा आहे आणि येथून उजवीकडे रोहा अलिबाग मुरुड जंजिराकडे जाणारा मार्ग आहे. येथे डावीकडे इंदापूर एसटी स्टँड आहे. मित्रांनो, आत्ता आपण माणगाव बस स्थानकात प्रवेश करत आहोत.
येथून उजवीकडे म्हसळा श्रीवर्धन दिवा बंदरकडे जाणारा मार्ग आहे. पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे, त्यामुळे नद्यांना अजून हवं तसं पाणी नाही. नुकताच पाऊस सुरू झाल्यामुळे निसर्ग किती सुंदर फुललाय पहा.
उजवीकडे काळ नदी दिसते, जी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. याच नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका दरवर्षी महाडकरवासींना बसतो. मित्रांनो, डाव्या बाजूस डोंगर गांधारपाली येथील पांडवकालीन लेणी आहे. मित्रांनो, आपली लालपरी महाड बस स्थानकाच्या खूपच जवळ आली आहे. मला महाडमध्येच उतरायचं आहे. महाडपासून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला अवघ्या 66 किलोमीटर अंतरावर आहे. येथून डावीकडे रायगड किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे. मित्रांनो, आपली लालपरी बोरिवली साखरपा महाड बसस्थानक परिसरात प्रवेश करत आहे. मी इथेच उतरणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर इथपर्यंत प्रवास केलात, तुमचा अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. व्हिडिओ पाहून मनाला आनंद झाला असेल, काही नवीन माहिती मिळाली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण सुंदर व्हिडिओमध्ये. हे आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बसस्थानक. If you wish, please like, subscribe, share and comment. Thanks and love to all my viewers and subscribers. Namaste.